नमस्कार, मी सुरेश चिरडे, आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। 50 कोटी 34 लाख खर्च करून सुद्धा दारव्हा शहर ताणलेलेच, 8 वर्षात नागरिकांना मुबलक पाणी नाहीच, त्यामुळे विडंबनात्मक 8वा वाढदिवस साजरा। 34 कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजनेचा 7 वर्ष आधी गाजावाजा केला, परंतु दारव्हा शहरवासियांना पाणी मिळाले नाही। त्यामध्ये भर म्हणून पुनश्च 16 कोटी रुपयाचा निधी आणला, परंतु दारव्हा पाणी पुरवठा ही केवळ शोभेची वस्तू बनली। 50 कोटीच्या योजनेला 8 वर्ष पूर्ण झाली, परंतु दारव्हा शहरवासियांच्या घरापर्यंत पाणी पोहोचलेच नाही। त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष दारव्हाच्या वतीने या पाणी पुरवठा योजनेचा विडंबनात्मक वाढदिवस साजरा करण्यात आला। 8वा वाढदिवस या संपूर्ण नगर परिषदेमध्ये पाणी पुरवठा योजनेमध्ये कार्यरत असणारे इंजिनियर, त्यानंतर याच्या आधी काही नगरपालिकेच्या नगरसेवकांनी पाणी पुरवठा योजनेवर आपले पद भोगले असे, आणि माननीय श्री सीओ साहेब आपले, या सर्वांना मी या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आणि ते या कामामध्ये कुठेतरी कमी पडत आहे, आणि आज हे 8 वर्ष त्यांच्या नावाने पूर्ण होत आहे, याबद्दल समस्त दारव्ह्यातील जनतेला सुद्धा मी या 50 कोटी 34 लाख योजनेचे खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो। नगर परिषदेच्या इलेक्शनच्या वेळेस मतदानाचा सुगवा मागताना यांना लाज नाही वाटली। आज नगर परिषदेच्या पाणी पुरवठा योजनेचा आम्ही 7वा वाढदिवस केला, त्यावेळेस लाज नाही वाटली। पण आता मुलगा कालांतराने मोठा होतो, आज 8वा वाढदिवस आहे, आज 8वा वाढदिवस आहे। तेव्हा 34 कोटी 34 लाखाची योजना होती, आज 50 कोटी 34 लाखाची योजना झाली आहे। यापुढेही 2.5 कोटीचं टेंडर अजून नगर परिषद काढणारच आहे। तरी मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की नगर परिषदेच्या नावावर फक्त यांनी नगरपालिकेचं इलेक्शन जिंकलं आहे, याच्यानंतरही नगर परिषदेच्या नावावर असंच पाणी पुरवठा देऊ या नावावर ते जिंकणार आहे। त्यावेळेस फक्त तुम्ही त्याला प्रश्न पाण्याचा विचारा, त्याच्यानंतर मतदान करा। बस या गोष्टीच्या मी या 8व्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला शुभेच्छा देतो आणि या योजनेचा जाहीर निषेध करतो। जे योजना आहे पाणी पुरवठा, त्याचा वाढदिवस साजरा करत आहो। मागच्या वर्षी सुद्धा आम्ही मोठ्या उत्साहाने 34 कोटी 34 लाखाच्या योजनेचं असाच वाढदिवस केक कापून आम्ही साजरा केला होता। संपूर्ण दारव्हावासी त्याला साक्षीदार होते, आणि तसंच यावर्षी सुद्धा ही योजना पूर्ण झाली नाही, आणि प्रत्येक नागरिकाच्या घरी नळाला पाणी न आल्यामुळे आता ही योजनेचा 8वा वाढदिवस आज आम्ही केक कापून उद्धव बाळासाहेब पक्षाच्या तर्फे केक कापून वाढदिवस योजनेचा साजरा करत आहोत। ही योजना दिवसेंदिवस जशी जशी मोठी होत चालली आहे, त्याचप्रमाणे हिचा जो निधी आहे हा सुद्धा वाढत चाललेला आहे। ही योजना 34 कोटी 34 लाखाची होती, त्यामध्ये आणखी 16 कोटी रुपये पालकमंत्र्यांनी आणून ही योजना आता 50 कोटी 34 लाखाची झाली। तरी अद्याप या कुठल्याच योजनेचा जो भरमसाठ निधी आणत आहे, योजना नुसती वाढत चाललेली आहे, परंतु अद्यापही नळाला नागरिकांच्या पाणी आलेलं नाही आहे। मोदी साहेब आमची यवतमाळात येऊन गेले, त्यांनी मोठ्या याने आकडे सांगितले की 75% ग्रामीण भागामध्ये प्रत्येक गावाच्या नळाला पाणी पोहोचलं आहे, असं त्यांनी त्या यूट्यूबवर तुम्ही भाषण यवतमाळचं तुम्ही ऐकू शकता की भाई और बहनो 75% हरेक गावो के नल को पानी हमारे 10 साल के कार्यकाल में पहुंचा दिया। परंतु मोदी साहेबांना इथे जे त्यांचे आवडते जे इथले स्थानिक पालकमंत्री आणि मंत्री आहे, त्यांचं जे लाड पुरवणं चालू आहे भाजपचा, त्यांचे जे लाड तयार करणं चालू आहे भाजप पक्षाकडून, त्या पालकमंत्र्याकडून त्यांनी पूर्ण माहिती घेतली नसावी। आणखीन भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून दारव्हा नगर परिषद हद्दीतील सगळे नागरिक सुद्धा फिल्टरयुक्त पाण्याच्या थेंबासाठी तरसत आहे, आणि केव्हा या नळ योजनेचं पाणी नळाला येते याच्या प्रतीक्षेत संपूर्ण गाव अशी आहे। आम्ही परत पालकमंत्री आणि या शासनाचा आणि नगर परिषदचा जाहीर निषेध व्यक्त करतो। जय भवानी, जय शिवाजी, उद्धव साहेब। यावेळी तालुका प्रमुख संतोष ठाकरे, शहर प्रमुख अमोल दुधे, माजी नगरसेवक रवी तरटे, युवा सेना तालुका प्रमुख गोपाल भोयर, कृष्णा निंबरते, गोपाल भोगे, विजय डागरा, मोहम्मद दानिश, किसनराव गायकवाड,
गजानन केबल, रामा लोंडे, प्रकाश खडसे, अजिंक्य निमकर, सुरेश चतुर व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अफजल खान, ऋषिकेश हिरा सह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ। आमच्या पुढील बातम्यांचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।